पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुंबईत रोड शो, थोड्याच वेळात सुरुवात होणार रोड शोला. रोड शोच्या माध्यमातून महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन. अशोक सिल्क मिल्क पासून ते हवेली ब्रिज पर्यंत रोड शो. महायुतीची महाराष्ट्रात प्रचाराची नवी रणनीती. इंडिया आघाडीच्या रॅलीत पाकचे झेंडे फडकवल्याचा भाजपचा दावा. शिवरायांच्या जिरेटोप वादावर प्रफुल्ल पटेलांची ना माफी ना दिलगिरी. विरोधकांची टीकेची झोड. नेहरूंपासून 2014 पर्यंत काँग्रेस गरिबाची जपमाळ जपत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर टीका. नकली शिवसेना नकली राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्कीच. शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास बाळासाहेब आठवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पुन्हा डिवचलं. फतवे निघतायत तेव्हा 90% मतदान होतं. तुम्ही गाफीर राहिला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. गिरीश महाजनांचं वक्तव्य. दक्षिणेत भाजपा साफ, उत्तरेत भाजपा हाफ. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा नवा नारा. विरोधकांच्या शिड्यात आत्मविश्वासाची हवा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांकरता ठाकरे मैदानात. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी 18 मेला ठाकरेंच्या 4 सभा. नारायण राणेंना मतदान करण्याकरता पैसे वाटप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप. विरोधक औरंगजेबाच्या तत्वावर चालतायत. कल्याण उमेदवार श्रीकांत शिंदेंचा विरोधकांवर निशाणा. ठाणे महापालिका क्षेत्रातील होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट होणार. महापालिका करणार तात्काळ सर्वेक्षण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेकरता शासकीय यंत्रणेचा वापर. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप. भाजपचे लोकसत्तापी पासून दुर्घटना घडली त्याच ठिकाणी रोड शो करणं चुकीचं. मोदींच्या रोड शोवर विजय वडेट्टीवारांची टीका. मवियातील अंतर्गतवाद पुन्हा चव्हाट्यावर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाईंना काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध. कार्यकर्त्यांचा विरोध पाहता देसाईंनी घेतला काढता पाय. सीए कायद्याअंतर्गत आता केंद्र सरकारनं 14 लोकांना दिलं भारतीय नागरिकत्व. केंद्रीय सचिव अजय कुमार भल्ला यांनी दिलं प्रमाणपत्र. मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर नागपूर महानगरपालिका ऍक्शन मोडवर. नागपूर मनपाकडून अवैध होर्डिंगचा सर्वे सुरू. सातारा शहरातील होर्डिंग प्रकरणी 297 जणांना पालिकेची नोटीस. 3 दिवसात कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश. दौंड तालुक्याकरता 38 कोटींचा निधी मंजूर. भाजप आमदार राहुल कुल यांची माहिती. संगमनेरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.